महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पारनेर तालुक्यामध्ये 3 विभागांमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पारनेरमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, आरोग्य सेविका सोनाली गुंड यांना वासुंदे येथे जिल्हा परिषदचे माननीय उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, शिक्षक आनंदा झारेकर, ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे यांना पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन BT झावरे यांनी सर्व पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. दिनांक 12 जुलैला जगप्रसिद्ध रांजण खळगे असलेल्या निघोज कुंड येथे डॉक्टर आकाश सोमवंशी, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, शिवबा संघटना यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे हे होते. यावेळी निघोज ग्रामपंचायत माळगंगा, ग्रामीण विकास ट्रस्ट भैरवनाथ पतसंस्था, मळगंगा पतसंस्था, निघोज ग्रामीण पतसंस्था, सर्व सेवाभावी संस्था व सर्व संघटनांच्या वतीने पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर कुंड पर्यटन स्थळावर सर्व पत्रकार व ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी ग्रामस्थांसह पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी तर आभार सागर आतकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर बोलताना काय म्हणालेत सत्कार मूर्ती सुजित झावरे पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, डॉक्टर आकाश सोमवंशी, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता गाडगे पाहुयात बातमी विस्ताराने. बातमी प्रतिनिधी शर्मिला जाधव, ब्युरो चीफ CNI महाराष्ट्र, पारनेर. आज मराठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या बाबत तुम्ही अध्यक्ष या नात्याने काही गोष्टी सांगितल्या, तर त्याच्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की हा फार मोठा संघ आहे याची मला जाणीव आहे. कदाचित हा पत्रकार संघामधला फार जुना रजिस्ट्रेशन असलेला राज्य पातळीवरचा एक मोठा पत्रकार संघ आहे आणि तो आज आमच्या गावात आला याचा खूप सार्थ अभिमान आमच्या सगळ्या ग्रामस्थांना निश्चितपणे आहे. मी ग्रामस्थांच्या वतीनं बाठ्यांनी या ठिकाणी आत्ता आपलं सगळ्यांचा आभार मानलेलंच आहे. तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने माणसं निवडली, माणसं निवडली अशी की आता आनंदराव झरेकर तुम्ही त्यांची निरीक्षण केलं की त्यांनी नेमकं काय काम केलं आणि निरीक्षणातून तुम्ही पुढे गेले, वशिल्यातून पुढे नेले, याला फार महत्त्वाचं. आता शशिकांतसारख्या एका साध्या माणसाला पुरस्कार मिळेल असं त्यांनी आयुष्यात पण झरेकर गुरुजी त्यांच्या डोक्यात आलंही नसेल की आपल्याला पुरस्कार मिळेल, परंतु हे काम देखील आपण त्या ठिकाणी केलं. नाहीतर पुरस्कार देत असताना काय काय करतात हे मला माहिती, म्हणून मी काही त्याच्याबद्दल अधिक काही खोलात जात नाही. अतिशय चांगली माणसं ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजाच्या तळातल्या घटकापर्यंत काम केलं अशा माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. मी तुमचं खूप खूप मनापासून आभार मानतो आणि हे सगळं करत असताना कोविड सारखं एक संकट आपल्या सगळ्यांवर, तुम्हा सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन हा पुरस्कार मी स्वीकारलेला आहे. परंतु हे केवळ माझ्या एकटीचं यश नसून माझ्याबरोबर जी टीम काम करत आहे या सगळ्यांचंच ते यश आहे. तुम्ही आमचं मनोबल उंचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच आम्हाला स्फूर्तीदायी आहे. सगळ्या पत्रकार संघाला माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. देशातच नव्हे तर पूर्ण जगभरात थैमान मांडलेला करोना हा आजार आहे, त्याविषयी आपण व्यवस्थित प्रिकॉशन घेतली पाहिजे. सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, जिथं पाणी आणि साबण अवेलेबल असेल तिथं वारंवार हात धुतले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. आपण सगळे मिळूनच या करोनाला हरवू शकतो. आता वॅक्सिन येणं किंवा औषध येणं ही पुढची गोष्ट आहे, तर सध्या आपण मास्क घालणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याच्यामुळं या दृष्टीने आपण करोनाला हरवू शकतो. तसेच नवीन जे सदस्य किंवा जे कार्यकारिणी जाहीर झाली त्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर तालुक्याचे, त्यांना पण माझ्या शुभेच्छा. त्यांनी अशीच कामं करत राहावे. आमच्यासारख्या लोकांची काही मदत लागली तर मी कायम त्यांच्या मागे उभा आहे. शिरूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही नेहमी कायम कार्यक्रम घेत असतो. पारनेर तालुका हा माझाच आहे, मी स्वतः पारनेर तालुक्याचा आहे, तर मी कायम तुमच्याबरोबर आहे. मला काही मदत लागली तर कधी पण
राज्यस्तरीय मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र प्रदेश स्तरावर जी कमिटी स्थापन झालेली आहे त्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री गाडगे सरांची नियुक्ती झालेली आहे. आणि ह्या पत्रकार समितीच्या वतीने कोरोना युद्ध म्हणून आमचा जो सत्कार केला त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व पत्रकार संघाचे आभार मानतो. तुम्ही हा जो पुरस्कार दिलेला आहे त्यानिमित्ताने आम्हाला लढण्याची जिद्द दिलेली आहे. पुरस्कार नव्हे हे पुढं लढण्याचं एक बळ आम्हाला या निमित्ताने दिलेलं आहे. तुमच्या या कार्याला तुमच्या या प्रेरणेला आम्ही ऋणी राहून तुमचे ऋण फेडण्यासाठी कोरोनाची लढाई जिंकण्याचे आश्वासन देतो. माझे दोन शब्द थँक्यू. नमस्कार, मी दत्ता गाडगे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पानेर तालुका अध्यक्ष. आमच्या पत्रकार संघाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोना योद्धा पुरस्कार आम्ही या तालुक्यामध्ये वितरित केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पानेर तालुक्यामध्ये पानेरचे आमदार आदरणीय निलेश लंके, पानेरच्या तहसीलदार ज्योती देवळे मॅडम, पानेरचे PI राजेश गवळी, त्याचप्रमाणे कोविड सेंटरवर काम करणाऱ्या आमच्या आरोग्य सेविका भगिनी सोनाली गुंड मॅडम यांना वितरित केलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वासुंदे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजिताव झावरे पाटील, प्राथमिक शिक्षक आनंद झरेकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे यांना वितरित केलेला आहे. आणि आजचा तिसरा टप्पा होता निघोजमध्ये आपण मलगंगा मातेच्या एका चांगल्या पावनभूमीमध्ये आणि जगप्रसिद्ध रांजणखळी असणारा निघोज या ठिकाणी कुंडमाऊलीच्या सभागृहामध्ये आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आपण डॉक्टर आकाश सोमवंशी असतील, डॉक्टर श्रीकांत पठारे जे पंचायत समिती सदस्यसुद्धा आहेत, आणि सर्व संघटनांमधून शिवबा संघटना या तिघांना आपण त्या ठिकाणी पुरस्कारांचं वितरण केलेलं आहे. हा कार्यक्रम संपन्न करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे मळगंगा पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय प्रभाकर शेटकवाद, भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब वरखडे, मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, त्याचप्रमाणे निघोजनगरीचे सरपंच आदरणीय टकाराम शेटलंके, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींचे ADC होते आमचे मित्र कॅप्टन विठ्ठलराव वराळ, मळगंगा ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथभाऊ वरखडे, मळगंगा ट्रस्टचे संचालक बबन तनपुरे, बबन ससाने शेटे साहेब, त्याचप्रमाणे सेवा संघटनेचे सचिव लवशेट गागरे व सर्व पदाधिकारी, आमचे मित्र अमोल गजरे, ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न करत असताना आमचे मार्गदर्शक संघटनेचे अनिल चौधरी असतील, अरुणराव आंधळे पाटील, सदानंद सोनावळे, भगवान श्रीमंदिर ज्ञानेश्वर लोंढे, रामदास नरड, सतीश रासकर, ही सर्व मार्गदर्शक मंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे आमच्या संघटनेच्या सचिव आदरणीय मनीषाताई बाबर, उपाध्यक्ष शिरीष शेलार, विनोद गायकवाड, राम तांबे, दत्ता टोबे, त्याचप्रमाणे खजिनदार संदीप गाडे, प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्क प्रमुख संजय मोरे, त्याचप्रमाणे पारनेरचे शहर अध्यक्ष संतोष शोभले, निघोजचे शहर अध्यक्ष आमचे मित्र सागर आतकर, त्याचप्रमाणे सदस्य सुधीर पठारे, चंद्रकांत कदम, विजय रासकर, आनंदा भुकन, गंगाधर धावडे, संपत वैरागर, गणेश जगदाळे, किरण थोरात, निलेश शेंडगे, जयरिंदर सारखे, आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाचं मोलाचं सहकार्य केले ते आमचे संघटनेचे तालुका उपसचिव आदरणीय बाबा शेठ वाघमारे या सर्वांनी अतिशय सुंदर सहकार्य केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, गावाचे सर्व सेवाभावी संस्था असतील, या सर्वांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्या ठिकाणी पत्रकारांना पुरस्कारांचं पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं आणि हे तीन पुरस्कार आपण त्या ठिकाणी वितरित केलेले आहेत. आणि सर्व पत्रकार मंडळी आणि ग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये वृक्षारोपणाचा एक सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला आहे. निघोज कुंडावरती झाडं लावलीत आणि हा सुंदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाच्या वतीनं, पानेर तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं, आमच्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.